देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी हौतात्म्या पत्करला हा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे. या तीनही नावांचं स्मरण सगळ्यांना एकाच वेळी होतं. मात्र आठवीच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकात भगतसिंग राजगुरु यांच्या जोडीला सुखदेव यांचं नाव नाही. या दोघांसोबत कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख असल्यानं त्याबाबत शिक्षकांसह काही घटकांनी आक्षेप नोंदवलाय. तर कुर्बान हुसेन यांचेही स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोलाचं आहे याकडे बालभारतीनं लक्ष वेधलंय. आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये धडा क्रमांक 2 असा उल्लेख आला आहे की भगतसिंग आणि राजगुरु आणि सुखदेव यांचं नाव क्रांतिकारक जोडलं जातं, परंतु सुखदेव यांचं नाव गाळलं गेलंय. सुखदेव हे देखील नाव मोठं आहे, त्यांनी देखील आपल्या प्राणांचं बलिदान दिलंय. त्यांचं देखील नाव घेतलं पाहिजे, धडा बदलला पाहिजे, धडा दुरुस्त केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी पालिका आयुक्तांकडे संजय केळकर यांनी केली. दुरुस्ती केली पाहिजे. आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी धडा क्रमांक 2 असा एक उल्लेख आलेला आहे की भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव ह्या दोघांबरोबर हे क्रांतिकारकांचं नाव जोडलंच जातं, कारण की तिघांना 23 एकाच दिवशी फाशीची शिक्षा झाली होती. परंतु सुखदेवचं नाव याच्यामध्ये गाळलं गेलं. सोलापूरलाही अनेक क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली, त्यांचीही नावं घेतलेली आहेत, पण सुखदेव हे देखील फार महत्त्वाचं नाव होतं की जे अनेक वर्ष लोकांच्या तोंडावर आहे की ज्यांनी आपल्या या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं, तर त्यांचं नाव देखील घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये धडा बदलला पाहिजे, धड्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, अशा प्रकारची आम्ही या निमित्ताने मागणी करतो.